नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. जैन विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण महत्त्वाच्या आणि विशेष असलेल्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत. या विशेष बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा मुद्दा चिघळलेला आहे. दिवा पाटील समर्थकांनी निर्धार केलाय, तो म्हणजे सिडकोला घेराव होणार. आता सिडकोला घेराव होणार अशी भूमिका दिवा पाटील समर्थकांनी घेतल्यानंतर पोलिसांनी देखील त्या ठिकाणी सुरक्षा वाढवलेली आहे. नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा वाद हा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा चिघळताना पाहायला मिळतोय. दिवा पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली जात असताना दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं असं म्हटलं जात आहे. तर राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव नवी मुंबई विमानतळाला द्यावं अशी भूमिका घेतलेली आहे. आणि या सगळ्या घटना घडत असताना, नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा मुद्दा चिघळलेला असताना, दिवा पाटील समर्थकांनी सिडकोला घेराव होणार असं सांगितलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिक भूमिपुत्र उद्या सिडको भवनला घेराव घालणार आहेत. आपण सिडको भवन परिसरामध्येच आहोत. सिडको भवनला उद्या स्थानिक भूमिपुत्र हे लाखोंच्या संख्येने घेराव घालणार आहेत. असं स्थानिक भूमिपुत्र दिवा पाटील यांच्या नावासाठी आता आग्रही देखील झालेले आहेत. आता जर उद्या 24 जून रोजी हा जो सिडको भवनला जो भूमिपुत्रांमार्फत जो घेराव घालण्यात येणार आहे त्याची तयारी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. आपण बघत आहोत सिडको भवनाला छावणीचे स्वरूप आलेले आहे. कशा पद्धतीने हे बॅरिगेट्स इथे लावले गेलेले आहे. सिडको भवनला लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र घेराव घालणार आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये किंवा कोणत्याही पद्धतीने चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झालेले आहे. योग्य ती रित्या सर्व काळजी घेण्यात येत आहे. आपण बघत आहोत हे बॅरिगेट्स कशा पद्धतीने कुठे कुठे लावणार आहोत. त्याचबरोबर उद्या सकाळी 10 वाजता हे स्थानिक भूमिपुत्र सिडको भवनवरती घेराव घालणार आहेत. अनेक ठिकाणाहून येणारी अवजड वाहने यांना इथे बंदी घालण्यात आलेली आहे. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत ही बंदी असणार आहे. अवजड वाहनांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही आहे. हलकी वाहने देखील नवी मुंबईमध्ये येणाऱ्या बाहेरच्या रस्त्यांमधून फिरवली जाणार आहेत. कविता लोखंडे, जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई. जड व अवजड वाहनांची नवी मुंबईमधील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जे प्रवासी मुंबईवरून पुण्याकडे जाणार आहेत त्यांच्यासाठी पर्याय मार्ग क्रमांक 1 असा राहील, वाशी टोलनाका. वाशी टोलनाक्यावरून वाशी गाव वाशी प्लाझामधून पामबीच मार्गे मापेला जातील. मापेला राईट टर्न घेऊन शिळपाटा, शिळपाट्यावरून कळंबोली सर्कल आणि तेथून पुढे पुण्याकडे जातील. गुरुवारी शिव पनवेल महामार्ग वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत. दिवा समर्थकांच्या आंदोलनामुळे शासनानं हा निर्णय घेतला. मग या सरकारकडून दिवा समर्थकांना अटकाव करण्याचा प्रयत्न. पोलिसांचे निर्बंध जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुरुवारी शिव पनवेल महामार्गावरील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद असे. गुरुवारी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहतुकीदारांना पर्यायी मार्गाने जावे लागेल असं पोलिसांनी सांगितलं. उरण फाटा ते खारघर दरम्यान दोन्ही मार्गिका पूर्णपणे बंद असतील. देशाला आता कोरोनाच्या उत्तरवर्तीत डेल्टा प्लस विषाणूचा धोका आहे. डेल्टा प्लस हा चिंताजनक विषाणू असून त्याचे रुग्ण आढळलेल्या महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश या राज्यांना केंद्रानं सतर्कतेचा इशारा दिला. डेल्टा प्लसचे रत्नागिरीत 9, जळगावमध्ये 7, मुंबईमध्ये 2 आणि पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे इथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. देशामध्ये आता डेल्टा प्लसचे
22 रुग्ण आहेत। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळसह देशभरामध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्याच्या घटना पुढे येत आहेत। केंद्राच्या आकडेवारीत महाराष्ट्रातील 16 रुग्णांचा समावेश या रुग्णांमध्ये आहे। महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये या नव्या विषाणूचे 21 ते 22 रुग्ण असल्याचं कळत आहे। डेल्टा प्लसच्या फैलावाचा वेग अधिक आहे आणि त्यामुळे डेल्टा प्लसचा देशात धोका वाढतो आहे। आता हा जो पेशंट बघितला तर त्याच्यामध्ये तर कुठलीही जास्त लक्षणं वाढली नाहीयेत, त्याने ट्रीटमेंटला रिस्पॉन्स केलेला आहे व तो सध्या सुखरूप आहे, पण तरी देखील या पार्श्वभूमीवर मी असं आवाहन करेन की जे काही आयसीएमआरने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत, त्रिसूत्रीचा वापर करणे, म्हणजे सतत मास्क लावणे, हातापायाची स्वच्छता घेणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे व गर्दीची ठिकाणं टाळणे, हे देखील ह्या व्हायरससाठी तेवढंच उपयोगी आहे की जेवढं करोना व्हायरससाठी आहे। तेव्हा कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस या विषाणूचा प्रादुर्भाव पुढे आला। रोगप्रतिकार शक्तीला चकवा देणाऱ्या व्हेरियंटची या विषाणूची महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्या वाढली। कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्यानं पसरण्यास डेल्टा व्हेरियंट कारणीभूत ठरला होता। कोरोना व्हायरसमधील डबल म्युटंट सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आढळून आले। महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस या विषाणूचे रुग्ण आढळले अशी माहिती आरोग्य विभागानं दिली। डेल्टा व्हेरियंट लस घेतल्यानंतर तयार झालेल्या रोगप्रतिकार शक्तीला चकवा देतो हेही सिद्ध झालेलं आहे आणि याचविषयी अधिक माहिती सांगतायत आरोग्य विश्लेषक डॉक्टर अविनाश होंडवे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे आणि त्यातच आता नवीन विषाणू आलेला आहे डेल्टा प्लस व्हेरियंट। नेमका हा काय आहे, याची काय भीती आहे आणि त्याच्यावर कसा उपाय करावा हे जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत। सर, काय सांगाल नवीन विषाणूची भीती आता नव्याने निर्माण झाली? हा विषाणू जो आहे ते नुकताच ज्या मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या जात होत्या रुग्णांना, डेल्टासाठी त्या अतिशय उपयुक्त पडत होत्या। सार्स कोव्ही टूसाठी पहिल्या लाटेतल्या विषाणूसाठी त्या उपयुक्त पडत होत्या, परंतु हा डेल्टा प्लस आहे हा या मोनोक्लोनल अँटीबॉडीजनाही जुमानत नाही, त्यांचा या विषाणूवर काही परिणाम होत नाही हे त्यांनी मांडलेलं आहे आणि या पद्धतीचं संशोधन त्यांनी केलेलं आहे। पण याचाच अर्थ असा होऊ शकतो की हा विषाणू कदाचित आत्ता जे लसीकरण चालू आहे हे लसीकरणामुळे निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजनाही दाद देणार नाही, कारण आत्ताच्या ज्या लसीकरण आत्ता जे लसीकरण चालू आहे त्यातच मुळात हा जो डेल्टा विषाणू आहे त्या डेल्टा विषाणूला सुद्धा ह्या लसीकरणाचा फारसा उपयोग होणार नाही, कारण अमेरिकेने जाहीर केले त्याप्रमाणे कोविशिल्डला फक्त 60% त्याच्यामध्ये उपयुक्तता आहे। जर हा डेल्टा प्लस मोठ्या प्रमाणात वाढला तर विषाणूंना तो जर दाद देऊ शकत म्हणजे व्हॅक्सिनला जर तो दाद देत नसेल आणि आधी जर तुम्हाला कोविड झाला असेल तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजनाही तो दाद देत नसेल तर कदाचित ही व्याप्ती खूप मोठी असेल। तर काय काळजी घेण्याची गरज आहे सध्या? सचिन जाधव, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। तेव्हा या नव्या विषाणूमुळे चिंतेचं वातावरण सगळीकडे पाहायला मिळत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लस बाधित पहिला रुग्ण आढळलेला आहे। कणकवली परबवाडी इथं कोरोनाचा डेल्टा प्लस बाधित रुग्ण आढळला। कोकणात रत्नागिरीनंतर रुग्ण सिंधुदुर्गामध्ये आढळलाय। आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपाययोजना सुरू आहेत। तेव्हा आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याचा फैलाव होऊ नये यासाठी म्हणून प्रयत्न करणं गरजेचं सांगितलं जात आहे। आता हा जो पेशंट बघितला तर त्याच्यामध्ये तर कुठलीही जास्त लक्षणं वाढली नाहीयेत, त्याने ट्रीटमेंटला रिस्पॉन्स केलेला आहे व तो सध्या सुखरूप आहे, पण तरी देखील या पार्श्वभूमीवर मी असं आवाहन करेन की जे काही आयसीएमआरने दिलेल्या गाईडलाईन्स आहेत, त्रिसूत्रीचा वापर करणे, म्हणजे सतत मास्क लावणे, हातापायाची स्वच्छता घेणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे व गर्दीची ठिकाणं टाळणे, हे देखील ह्या व्हायरससाठी तेवढंच उपयोगी आहे की जेवढं करोना व्हायरससाठी आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून यासाठी नमुने घेण्यात आलेत। प्रयोगशाळेमध्ये तपासणी सुरू आहे। डेल्टा प्लस हा जो विषाणू आहे आणि कोरोना व्हायरस याच्यामधला जो फरक आहे तो यातून ओळखण्याचं काम सुरू आहे।
या तपासणीमध्ये हे देखील समजेल की डेल्टा आणि डेल्टा प्लस यामध्ये किती फरक आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये डेल्टाचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण नेमका कसा झाला, यावर कशा पद्धतीने उपचार केले गेले याचीही माहिती आता घेतली जाते. सावधगिरी या सगळ्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची आहे. चार प्रकारचे व्हायरस सांगितले जात आहेत ज्यामध्ये डेल्टा नाडीचा समावेश आहे. जरी हा विषाणू समजण्यासाठी थोडा वेळ लागत असला तरी यात घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही असं आरोग्य विश्लेषक सांगतात. आता रिसेंटली जी काही ज्या म्युटेशन्स होतात व्हायरसेसमध्ये, आपण सगळ्या व्हायरसेसमध्ये बघतो, या व्हायरसमध्येही म्युटेशन आहे. ते अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा. हा डेल्टा व्हायरस जो आहे आपल्याकडे एका म्युटेशन्समध्ये एका ठिकाणी सापडलेला आहे नवी मुंबई साईडला. तो पण पेशंट रायगडचा आहे. परंतु आपण कसं की ह्या गोष्टीसाठी जे व्हायरस म्युटेशन होतात म्हणूनच आपण प्रत्येक 1 आणि 15 तारखेला जवळपास 15 पॉझिटिव्ह सॅम्पल एनआयव्ही पुण्याला पाठवतो आपल्या म्युटेशन्स जिनोमिक सिक्वेन्ससाठी आणि म्युटेशन्स काय आहे ते बघण्यासाठी. गोवर लस ही लहान मुलांना कोरोनाच्या संक्रमणापासून संरक्षण देते असा दावा पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी केला. बीजे मेडिकल कॉलेजच्या संशोधकांनी वय वर्ष 1 ते 17 वयाच्या 548 मुलांवर याबाबत अभ्यास केला. 548 मुलांमध्ये 2 गट बनवण्यात आले. यामध्ये जी मुले कोरोनाबाधित झाली आहेत अशा काही मुलांच्या गटाला गोवर लस देण्यात आली, तर काही बाधित मुलांच्या दुसऱ्या गटाला गोवर लस देण्यात आली नाही. संशोधकांना आढळलं की ज्या कोरोनाबाधित मुलांवर गोवर लस देण्यात आली त्या मुलांमध्ये कोरोना रोगाच्या विरोधात लशीचा प्रभाव जो आहे तो 87.5% इतका आढळला. संशोधकांनी हा दावा केलाय की या लशीमुळे मुलांचे कोरोनापासून संरक्षण होऊ शकते. ही लस दिल्यानंतर लसीच्या एका डोस नंतर 87% प्रतिकार शक्ती किंवा अँटीबॉडीज त्यांच्यामध्ये तयार होतात आणि हा खरोखरच एक चांगला उपक्रम आहे असं म्हणता येतं. मुळामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या ज्या लसी असतात ह्या अतिशय स्पेसिफिक किंवा त्याच विषाणूविरुद्ध काम करतात. त्यामुळं गोवराची लस ही गोवराच्याच प्रतिबंध करते, गोवराच्याच विषाणूविरुद्ध कार्य करते आणि त्याला नष्ट करते. परंतु हीच लस करोनाच्या विषाणूंचाही प्रतिबंध करते अशा प्रकारचं हे संशोधन आहे. करोनाची साथ सुरू झाल्यापासूनच आम्ही बालरोगतज्ञ हे सांगतोय की गोवरची लस, मिझल्स, मम्स अँड रुबेला ही लस आणि बीसीजीची लस, ह्या लसी लहान मुलांमध्ये कोरोना टाळण्यासाठी प्रभावी आहेतच, काही प्रमाणात या मोठ्या व्यक्तींमध्येही कितपत प्रभावी आहे याची तपासणी करणं गरजेचं आहे. म्हणून एक आपण लहान मुलं आणि जरी कोरोनाची साथ असो किंवा नसो किंवा उसरली उद्या तरी गोवरची लस ही आपल्याला सगळ्या मुलांना द्यायचीच आहे. या बातमीसोबतच काही महत्त्वाच्या बातम्यांचा विशेष बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पहा फक्त जयम विशेष. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं जयम विशेषमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर संदर्भात 24 जून रोजी सर्व पक्षांची बैठक बोलावलेली आहे. त्याचे आमंत्रण गुपकार नेत्यांनाही पाठविण्यात आलेले आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये गुपकार नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीचं निमंत्रण त्यांनी स्वीकारलंय. जेव्हा केंद्र सरकारनं काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले तेव्हापासून काश्मीरच्या राजकारणात चढ उतार होत आहे. त्यावेळी गुपकार आघाडीच्या नेत्यांना कित्येक महिने नजर कैदेत ठेवले होते. सत्ताधारी नेत्यांकडून गुपकार नेत्यांवर देशद्रोहाचे आरोप लावले जात होते. आता पंतप्रधानांनीच त्यांना बैठकीसाठी बोलावलंय. आणि हा गुपकार गट म्हणजे काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. बावीस ऑगस्ट 2020 साली 7 राजकीय पक्षांच्या बैठकीत
गुपकार गट तयार झाला. पुढची बातमी पाहूयात. गणेशोत्सव अवघ्या 2 महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे आणि मूर्तिकारांची सुद्धा लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या अगोदर 2 ते 3 महिने गणेश मूर्ती परदेशामध्ये जाण्यास सुरुवात होते, त्यामुळे ठाण्यातून देखील परदेशात गणेश मूर्ती जाण्यासाठी सुरुवात झाली. परदेशात यंदा पर्यावरणस्नेही मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे, त्यामुळे मूर्तिकारांच्या कामाला वेग आला. दसरा सुरू झाला की मूर्तिकार हे आपल्या कारखान्यामध्ये गणेश मूर्ती तयार करायला सुरुवात करत असतात आणि गुढीपाडव्याला मूर्तीच्या नोंदणीला सुरुवात केली जाते. प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवणं हे सोपं असलं तरी पर्यावरणाला घातक आहे, त्यामुळे लगद्याचे आणि मातीचे गणपती बनवण्यासाठी मूर्तिकारांना खूप वेळ लागतो आणि त्यासाठी खूप कष्टही लागतात. तरी देखील मूर्तिकार सांगतात की मातीच्या मूर्तीचा वापर करून पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करायला हवा. गणेशोत्सव काही दिवसावरती येऊन ठेपलेला असताना या वर्षीच्या गणेशोत्सवाला आपल्या बाप्पाला परदेशातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्यातच आपण आता पाहायला गेलो तर आपण आहोत आता वडके बंधू यांच्या गणपती कारखान्यामध्ये. गणपतीला अवघे 2 महिने शिल्लक असताना पूर्णपणे गणपतीची तयारी आहे ही करून ठेवलेली आहे. आपण पाहू शकतो या इकडे गणपतीचं संपूर्ण काम करून झाल्यानंतर त्यांना सजून देखील ठेवलेलं आहे. त्याच्यातच पाहायला गेलं तर यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात वडके बंधू यांच्या कारखान्याला आणि यांना परदेशातून गणपतींना मागणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे आणि याची सर्व तयारी करून ठेवलेली आहे. आपण पाहू शकतो या कारखान्यामध्ये संपूर्णपणे मोठ्या प्रमाणात बॉक्सेस देखील आहेत की हे सर्व बॉक्सेस आहेत की जे परदेशात म्हणजेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा अशा विविध देशांमध्ये जाणार आहेत. नक्कीच परदेशामध्ये आपले भारतीय बांधव, मराठी बांधव हे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरी करत असतात. त्यातच आता अशा प्रकारे वडके बंधू यांच्या गणपतीला मागणी म्हणजेच कुठेतरी कोरोना काळामध्ये त्यांच्यावरती आलेलं हे पैशाचं संकट असेल किंवा ते कुठेतरी बाप्पा दूर करेल असं दिसत आहे. आपल्यासोबत वडके बंधू आहेत की जे मूर्तिकार आहेत, आपण त्यांना विचारू कशा प्रकारे ऑर्डर त्यांना येतात, कशा प्रकारची तयारी असते, कशा प्रकारची पॅकिंग तुम्ही याच्यामध्ये करता. कसं आहे की शाडूच्या मूर्ती जरा नाजूक असल्यामुळे पॅकिंग मध्ये थोडस एक सांभाळूनच करावं लागतं. आम्ही बबल रॅप, थर्माकोल बॉल टोटल वापरून प्रत्येक पीठ प्रत्येक बॉक्स मध्ये टाकून नंतर तो बॉक्स दुसऱ्या मोठ्या एका आउटर मध्ये टाकून तो पॅकिंग केली जाते आणि टोटल हे शिपनी चाललेले आहेत मूर्त्या. ह्या काय सांगाल याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर्स कशा येतात? ऑर्डर हे कसं की माझे रेग्युलर कस्टमरच आहेत, ते त्यांची ऑर्डर ही कसं की व्हॉट्सअप वरती ते मला फोटो या वर्षीचे काय नवीन मॉडेल टोटल जे आहे ते व्हॉट्सअप वरती फोटो पाठवून मग ते सिलेक्ट केल्यानंतर ती ऑर्डर त्यांची दिली जाते. परदेशातून किती व्यवसाय आहे की जो तुम्हाला मिळालेला आहे आणि किती मूर्त्या आहेत की ज्या परदेशात गेलेल्या? आता टोटल ह्या वर्षी तरी माझ्या 1000 मूर्त्या शाडूच्या मूर्त्या बाहेर देशात जाणार आहेत परदेशात. निखिल चव्हाण, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार 348 राज्याभिषेक दिनोत्सव किल्ले रायगडावर मोठा दिमाखात साजरा झाला. या निमित्तानं किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कोविडच्या पार्श्वभूमीवर केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे. उद्योगमंत्र्यांची विनंती आहे, धूम्रपानामुळे कोरोना होतो हे शासनाने अमान्य करावं आणि ज्या इतर शास्त्रज्ञांनी दिलेला जो रिपोर्ट आहे. आता पुढची बातमी, विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्यानं विडी उद्योगावर मोठं संकट निर्माण झालंय. विडी उद्योग वाचवा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विडी कामगार जगवा यासाठी माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो विडी कामगार महिलांनी
सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. धूम्रपानामुळे कोरोना होण्याचा धोका अधिक आहे असा तर्क लावून एका याचिकाकर्त्यानं मुंबई उच्च न्यायालयामध्ये विडी विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी अशी याचिका दाखल केली आणि त्यामुळे विडी कामगार महिला पुरुष आक्रमक झाले. त्यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. विडी विक्रीवर बंदी आणली तर लाखो विडी कामगार महिला आणि पुरुषांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकारनं विडी कामगारांबाबत सकारात्मक विचार करावा अशी मागणी विडी कामगारांनी केली. त्यासाठी सोलापुरातील विडी उद्योगावर अवलंबून असलेल्या 12 ते 15 हजार महिला आणि पुरुषांनी माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे. उद्योग मंत्रणाची विनंती आहे. धूम्रपानामुळं कोरोना होतो हे शासनाने अमान्य करावं आणि ज्या इतर शास्त्रज्ञांनी दिलेला जो जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला जो अहवाल आहे याच्यावर विडी कामगाराला संरक्षण द्यावं, उद्योग वाचावा, कामगाराचा रोजगार वाचावा अशा दृष्टीने हायकोर्टामध्ये बाजू मांडावी याकरता धरण आहे. कोकणची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण आल्हाददायक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटन पूर्णपणे बंद आहे, मात्र कोकणातला वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला हा धबधबा आहे. याच आंबोलीतील कावळेसात पॉईंट इथं उलट्या दिशेने विरुद्ध दिशेने वाहणारा धबधबा प्रवाहित झाला. सह्याद्रीच्या खोऱ्यातून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे या धबधब्यातून पडणारं पाणी दरीत खाली न कोसळता वाऱ्याच्या वेगाने उलट्या दिशेने जात आहे. मुळात कावळेसात पॉईंटला एका बाजूला सपाट मैदान आहे तर दुसऱ्या बाजूला 1.5 ते 2 हजार फूट खोल दरी आहे. या ठिकाणी धोक्याचा लपंडावही पाहायला मिळतो. वर्षा पर्यटनासाठी बंद असलं तरी हे ठिकाण अर्थात कावळेसात मधील हा धबधबा पर्यटकांच्या पसंतीचा ठरतोय. आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ जाऊन पर्यटनाचा आनंद लुटत असताना कावळेसात इथं जातात, पण इथं जाण्यास सध्या शासनानं बंदी घातली आहे. सध्या पर्यटन व्यवसाय त्यामुळे बंद आहे. व्यावसायिकही मेटाकुटीला आलेले आहेत. गेळे म्हणून गाव आहे. या गेळे गावामधील कावळेशेत दरी ही एक खूप सुंदर दरी आपल्याला बघायला मिळते. या दरीचं वैशिष्ट्य म्हणजे जवळपास 800 फुटापर्यंत ही दरी खोल आहे आणि सरळ सोट अशी खोल आहे, म्हणजे मध्ये काहीही कुठल्याही प्रकारची झाडं झुडपं असं काही नाही. अतिशय भयावह अशी दरी आहे. तिथे तुम्ही आवरडल्यानंतर प्रतिध्वनी येतो, 7 वेळा येतो असं म्हटलं होतं, म्हणून त्याला कावळे सात म्हणतात. कुणी कावळे शेत म्हणतं. कावळे शेत का? तर तिथे अशी आख्यायिका आहे की कावळे नामक व्यक्ती शेती करायचा त्या पॉईंटला लागून, म्हणून कावळे शेत. इथून आपण आवाज दिल्यानंतर पण आवाज 4 ते 5 वेळा पण आपल्याला पुन्हा ऐकू येतो. तसंच पावसाळ्यात इथं आता हा वर्षा पर्यटन सुरू झाले असून या वर्षा पर्यटनामध्ये आपण विविध प्रकारचे नयनरम्य इथे दृश्य पाहू शकतो. तसेच येथील हा जो इथे जे दरीमध्ये जे धबधबे कोसळतात या दरीमध्ये कोसळते वेळी ज्या दरीतून हवा वर येते त्या हवेसोबत धबधब्यांचं जे पाणी आहे ते पण पूर्ण आपण वर येताना बघू शकतो. आंबोली ज्यासाठी फेमस आहे ते म्हणजे आंबोलीतली बायोडायव्हर्सिटी बघण्यासाठी लोक दूरदूरहून येतात, जेणेकरून त्यांना त्यांचे फोटोज काढता येतील, त्यांच्याबद्दल जास्त माहिती करून घेता येईल. पण गेल्या 2 वर्षापासून लॉकडाऊनमुळे इथलं जे टुरिझम आहे, वाईल्डलाईफ टुरिझम जे आहे, ते पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि त्याचे नुकसान जे आहे ते स्थानिकांना भोगावं लागत आहे. सो यावर्षी तरी निदान या 1 तारीखपासून हे सगळं सुरू व्हावं अशी इथल्या स्थानिकांची इच्छा आहे, जेणेकरून परत एकदा त्यांची गाडी रुळावर येईल. तेव्हा विरुद्ध दिशेने वाहणारा हा धबधबा आपल्याला प्रत्यक्षात जाऊन जरी पाहता येत नसेल तरी तो आपण या बातमीच्या माध्यमातून पाहू शकलेलो आहोत. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.